तुम्ही आय होप सगळं मजेत असतील मजेत असलंच पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे मस्त मेकअप लुक केलेला आहे तर आता दोन तीन दिवसांनी गुढीपाडवा येणार आहे तर त्याच्यासाठी हा मी लुक क्रिएट केलेला आहे खास तुमच्यासाठी तर हा मी कसा केलाय आणि याच्यामध्ये कोणकोणते प्रोडक्ट युज केलेले आहे तर सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मस्त असं मी मेकअप लुक केलेला आहे तर तुम्ही पण हा मेकअप लुक करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तर आधी मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर करून घेतलेलं होतं त्यानंतर मी इथे ब्ल्यू हेवनचं प्रायमर यूज करत आहे तर ते आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे हलक्या हातानेच आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे ए डी एसचं अनलिमिटेड कन्सिलर पॅलेट यूज करत आहे आणि ब्रशच्या साहाय्याने मी पहिला ॲब्रोला शेप देणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी ब्रशच्या सहाय्याने पहिला ॲब्रोच्या इथे कन्सिलर लावून घेते आणि त्यांना पहिला शेप देते कारण का आपले मस्तपैकी मग ॲब्रो पाहिजे तसे आपण फील करू शकतो तर तुम्ही बघू शकता मी पहिला ॲब्रोच्या साइडला कन्सिलर लावून घेतलं आहे ला नंतर ब्लेंडरच्या साह्याने इथे डिप करून घेते म्हणजे ते आपलं पूर्णपैकी सेट होऊन जाईल त्यानंतर मी इथे क्युजब्युटीचं आयशॅडो पॅलेट घेतलेलं आहे आणि त्याच्यातला ब्लॅक कलर घेते आयब्रो फिल करण्यासाठी तर हे आपल्याला इझिली जातं तुम्ही बघू शकता इझिली मी इथे आयब्रोना शेप देत आहे म्हणून मी पहिला कन्सिलर लावून घेतला आणि त्यानंतर मी इथे आयब्रो फिल करून घेतलं आहे त्यानंतर मी इथे मेबलिनचं फाउंडेशन घेते आणि माझा शेड आहे टू एटीन आता मी हे बोटाच्या सहाय्याने सगळीकडे लावून घेते पहिला तर तुम्ही बघू शकता मी कसं लावून घेतलेलं ला आहे लावून झाल्यानंतर मी इथे ब्ल्यू हेवनचं पिक्सर यूज करते आणि असं ब्लेंडरला ओलं करून घेते कारण की कसं ओलं केलं की आपलं फाउंडेशन चांगल्या प्रकारे बसतं ते क्रॅकी असं दिसत नाही म्हणून इथे सगळं ब्लेंड करून घेते तुम्ही बघू शकता ब्लेंड करून झाल्यानंतर मी इथे एल कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आणि ब्रशच्या साहाय्याने मी तिथे सेट करून घेते त्यानंतर मी इथे क्यूज ब्युटीचा आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे आणि त्याच्यातला मी लाईट ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि ब्रशच्या सायाने मी पहिला आपल्या आईची क्रीज लाईन ड्रॉ करून घेते कधी पण आय शॅडो वापरता वेळेस आपण पहिला आपल्या डोळ्यांची जी क्रीज लाईन असते ती ड्रॉ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे कारण का हे आपल्याला इझिली पडतं म्हणून नंतर आपण पहिला कधीही क्रीज लाईन ड्रॉ करायची आणि स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे पिस ब्युटीचं एच डी आय शॅडो पॅलेट घेतलेलं आहे त्यातला मी शिमरी कलर घेतलेला आहे आणि तो आता मी पहिला बोटाच्या साह्यानेच ब्लेंड करून घेते तर तुम्ही बघू शकता मी कसं ब्लेंड करते बोट्याच्या साय्याने हे इझिली चांगलं पडतं म्हणून आणि त्यानंतर मी ब्रशचा यूज करते म्हणजे ते परफेक्ट ब्लेंड होण्यासाठी मी इथे ब्रशचा यूज करत आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपले आयशॅडो पण करून चालेलं आहे नंतर मी परत इथे फिटमीचं फाउंडेशन यूज करते आणि हे हातावर घेतलेलं आहे आता बोट्याच्या साहाय्याने मी इथे पहिला लावून घेणार आहे अंडर आईजच्या इथे पहिला लावलेला आहे नंतर आपल्याला पूर्ण फेसला लावून घ्यायचं आहे आणि मानाला लावायला विसरायचं नाही आहे त्यानंतर मी इथे परत पुन्हा ब्लेंडरचा यूज करत आहे तर ब्लेंडरच्या सहाय्याने आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे ते चांगल्या प्रकारे सेट होऊन जाईल तुम्ही इथे ब्रशचा पण यूज करू शकता तुम्हाला जे इझिली पडेल ते तुम्ही यूज करू शकता ब्लेंडर नाही तर ब्रश त्यानंतर मी परत कन्सिलर पॅलेट घेतलेला आहे आणि त्याच्यातला थोडासा अजून लाईट कलर घेतलेला आहे आणि अंडर आयचे इथे डीप करून घेते तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला डिप करून घ्यायचं इथे मी एलिटिन्सचा कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आणि ब्रशच्या सहाय्याने मी इथे सेट करून घेते म्हणजे आपलं जे फाउंडेशन लावलेलं आहे ते क्रॅकी नको दिसायला आणि पूर्णपे सेट करून घेते तर परत मी पुन्हा क्वीस ब्युटीचा आय शॅडो पॅलेट यूज करते आणि त्याच्यातला ब्राऊन कलर घेते काउंटर करण्यासाठी तर इथे काउंटरचा ब्रश घेतलेला आहे त्याच्या सहाय्याने मी इथे काउंटरिंग करते तुम्ही बघू शकता असंच आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो फेसचा सेप आहे तो चांगल्या प्रकारे दिसणार आहे त्यानंतर मी इथे लिप बाम घेतलेला आहे आणि ते आता मी इथे ब्लश म्हणून यूज करणार आहे तर तुम्ही बघू शकता तर मी आता बोटाच्या सायानेच हे सगळे स्प्रेड करून घेईन नंतर मग ब्रशच्या साहाय्याने स्प्रेड करते तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते इथे हे ब्लश लावलेलं तर मला लिक्विड ब्लश जास्त आवडतं पावडरी ब्रशपेक्षा म्हणून मी इथे लिक्विड ब्लश यूज करते त्यानंतर आपल्याला नोजचं पण कॉन्टेनिंग करून घ्यायचं आहे तर मी इथे नोट्सचं पण कॉन्टेनिंग करून घेते म्हणजे जे आपलं नोज आहे ते पूर्ण मस्तपैकी शार्प दिसणार आहे त्याच्यासाठी तर पुन्हा मी आयशॅडो पॅलेट यूज करते आणि त्याच्यातला शिमरी कलर हायलायटर म्हणून यूज करणार आहे जर तुमच्याकडे हायलायटर नसेल तर तुम्ही आयशॅडो पॅलेटला यूज करू शकतात तर मी नेहमी तसंच करते मी आयशॅडो पॅलेटमधलंच हायलायटर म्हणून यूज करते त्यानंतर मी इथे लायनर यूज करते मेबलिनचाच लायनर आहे मॅट आयलायनर आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे आयलायनर यूज केलं आणि मेबलिनचाच आता मस्कारा यूज करते तर जास्त करून मी इथे मेबलिनचेच प्रोडक्ट यूज करते आणि यामध्ये तुम्हाला मेबलिनचेच मी प्रोडक्ट दाखवलेले आहे तर आज मी लिपस्टिक यूज नाही करत आहे जे लिप बाम आय आणि ब्लश म्हणून यूज करण्यासाठी ती यू तिन्ही प्रकारे यूज करू शकतो ते म्हणून मी आज लिपस्टिक म्हणून यूज करते आणि नंतर इथे मेबलिनचं मी काजर यूज करत आहे तुम्ही बघू शकणार आणि जास्त करून मी मेबलिनचेच प्रोडक्ट तुम्हाला दाखवलेले आहे कारण का ते बेस्ट आहे फंक्शनसाठी आणि त्यानंतर इथं मी पिक्सर यूज करत आहे मेकअप पिक्सर तर प्रकारे आपलं रेडी झालेलं आहे लुक